नमस्कार आज आपण एकदम मस्त लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असा मसाला लच्छा पराठा कसा बनवायचा हे पाहणार आहोत लच्छा पराठा बनवण्याची सर्वात सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग हा लच्छा पराठा कसा बनवला आहे ते पाहूयात लच्छा पराठा बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे दीड वाटी गव्हाचे पीठ सुरुवातीलाच या पिठाला मी स्वच्छ चाळून घेतलेली आहे या पिठामध्ये अर्धा चमचा ओवा घालणार आहोत ओवा घालत असताना चांगला हाताने क्रश करून घाला म्हणजे ओव्याचा स्वाद या पिठामध्ये छान असा लागतो ओवा घालून हे पीठ चांगले एकत्र मिसळून घेऊयात पीठ चांगले एकत्र मिसळले गेले की यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठसुद्धा यामध्ये चांगले मिसळून घेऊयात आता लागेल असे आवश्यकतेनुसार पाणी घालून या पिठाचा छान मऊ असा गोळा तिंबून घेणार आहोत हे पीठ तिंबत असताना थोडे थोडे करून पाणी घाला म्हणजे पिठाचा गोळा एकदम मस्त असा तिंबल्या जातो जसं की आपला चपातीचा गोळा असतो सेम त्या पद्धतीचा याचासुद्धा हुंडा तिंबून घ्यायचा आहे तर इथे आपला एकदम छान असा हा गोळा तिंबून तयार झाला आहे जरी हा गोळा तिंबून तयार झाला तरीसुद्धा या गोळ्याला चार ते पाच मिनिट असे तिंबत राहायचे आहे म्हणजे पिठाचा गोळा एकदम छान एकजीव असा होतो तर इथे आपले पीठ छान असे तयार झाले आहे तयार झालेले पीठ साधारण सहा ते सात मिनटांसाठी भिजत ठेवणार आहोत पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण यासाठी मसाला कसा बनवायचा ते पाहूयात तर मसाला बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक चमचा लाल तिखट घेतले आहे अर्धा चमचा जिरेपूड घ्यायचे आहे यासोबतच पाव चमचा मिरेपूड घेणार आहोत जर तुमच्याकडे मिरेपूड नसेल तर सहा ते सात मिरे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले तरीसुद्धा चालेल यानंतर अर्धा चमचा धने पावडर घ्यायची आहे यानंतर पाव चमचा अमचूर पावडर घेतली आहे जर तुमच्याकडे अमचूर पावडर नसेल तर इथे तुम्ही पाव चमचा चाट मसाला घेतला तरीसुद्धा चालेल यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि सगळ्या शेवटी चवीनुसार मीठ घालूयात सगळे मसाले चांगले एकत्र मिसळून घेऊयात तर इथे आपला एकदम छान चटपटीत असा हा मसाला तयार झाला आहे तयार झालेला मसाला एका बाजूला ठेवून देऊया मसाला करेपर्यंत इकडे कणिक सुद्धा छान भिजली आहे परत एकदा या कणकेला चांगले एकजीव असे करून घेऊयात आता या कणकेमधून जसे की आपण चपाती बनवतो सेम त्या पद्धतीचा उंडा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि तयार केलेल्या उंड्याला परत थोडीशी गव्हाची पिठी लावून याची चपाती लाटून घ्यायची आहे जशी की आपण चपाती लाटतो सेम त्या पद्धतीची याची सुद्धा एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे ही चपाती लाटून घेत असताना उलट करून दोन्ही बाजूंनी लाटून घ्या म्हणजे या चपातीच्या घड्यासुद्धा व्यवस्थित येतात आणि लेअर सुद्धा, सुद्धा एकदम छान अशा पडतात तर इथे आपली एकदम मस्त पातळ अशी ही चपाती लाटून तयार झाली आहे चपाती लाटून झाली की ही चपाती एक दोन वेळेस उलट पुलट करून घ्या म्हणजे याच्या लेअर्स एकदम छान अशा पडतात आता या चपातीवरती अर्धा चमचा साजूक तूप लावा तूप लावत असताना थोडेसे जास्तच लावा तुपामुळे सुद्धा या पराठ्याच्या लेअर्स जास्त पडतात तूप लावल्यानंतर यावरती जो आपण तयार करून ठेवलेला मसाला होता तो घालूयात जर तुमच्याकडे लहान मुले असतील तर मसाला थोडासा कमी घातला तरी सुद्धा चालेल मसाला घालून या चपातीवरती व्यवस्थित स्प्रेड करून घेऊयात किंवा छान पसरून घेऊयात यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूयात गाल कोथिंबीर घातल्यानंतर कोथिंबीर हलक्या हाताने प्रेस करा म्हणजे या पराठ्यावरती कोथिंबीर व्यवस्थित बसल्या जाते कोथिंबीर यावरती चांगली प्रेस केल्यानंतर थोडीशी गव्हाची पिठी घाला म्हणजे याचे पदर छान सुटतात अगदी थोडीशी गव्हाची पिठी घाला जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल किंवा तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निशुल्क आहे आता जसे की आपण लहानपणी कागदाचा पंखा बनवायचो सेम त्या पद्धतीच्या याच्यासुद्धा घड्यात तयार करायच्या आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने हा पराठा आपण बनवत आहोत तर इथे तुम्ही बघू शकता की याच्या घड्या कशा पद्धतीने घालत आहे अशा घड्या तयार करून झाल्या की परत याला गोल गोल अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचे आहे आणि जे शेवटचे टोक आहे ते अशा प्रकारे मध्यभागी प्रेस करा तर इथे आपला एकदम मस्त असा हा उंडा तयार झाला आहे परत या उंड्याला थोडीशी गव्हाची पिठी लावा आणि हलक्या हाताने आपण या उंड्याला लाटून घेणार आहोत या पराठ्याला लाटत असताना खूप जास्त प्रेस करून लाटायचे नाही हलक्या हाताने याला छान लाटून घेऊयात म्हणजे याच्या लेयर्स एकदम छान अशा सुटतात तर इथे आपला एकदम छान असा हा पराठा लाटून तयार झाला आहे लाटत असतानाच इथे तुम्ही पाहू शकतात की याच्या लेअर्स कशा पद्धतीने दिसत आहेत तयार झालेला पराठा लगेच आता भाजून घेणार आहोत तर त्यासाठी बाजूलास तवासुद्धा चांगला कडकडीत गरम झाला आहे गरम तव्यावरती हा पराठा घालून दोन तीन वेळा उलट पुलट करून छान भाजून घेऊयात हा पराठा भाजत असताना थोडासा लो फ्लेमवरती भाजून घ्या म्हणजे शेवटपर्यंत पराठा छान भाजला जातो दोन तीन वेळा उलट पुलट केल्यानंतर या पराठ्याला थोडीशी तूप लावा तुपामुळेच या पराठ्याला छान अशी चव येते तूप लावून हे तूप व्यवस्थित पसरून घेऊयात तर आहे ना एकदम साधा सोपा आणि कोणालाही येईल असा हा पराठा हा पराठा लहान मुले तर खूप आवडीने खातात इतक्या साहित्यामध्ये इथे माझे जवळजवळ चार ते पाच पराठे तयार झाले तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।